सध्या राज्यात कोविड-19 रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शनिवारी लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे। यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावे, त्यांना शासनाकडून लागणारी सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो। मात्र तालुक्यातील लोकांचे कोरोनाच्या महामारीपासून सुटका व्हावी असे मत आमदार राजूबाबा आवळे यांनी मांडले। हातकलिंगळे येथील तहसीलदार कार्यालयात कोरोना रोखण्याचा उपाययोजना करण्यासाठी आज आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत आमदार आवळे बोलत होते। सध्या तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात 306 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। शासनाकडून लसीचे डोस उपलब्ध होतील तसे लसीकरणाचे काम चालू आहे। सध्या लोक स्वतःहून लस घेण्यासाठी येत आहेत। दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असली तरी ती वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने यंत्रणेवर ताण पडत आहे। रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी ते कोविड-19 उपचाराची परवानगी असलेल्या सेंटरच्या औषध दुकानातच ते मिळणार आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी SK कोरे यांनी दिली। तर प्रांताधिकारी विकास खरात म्हणाले, लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने सर्व केंद्र निर्जंतुकीकरण करून घ्यावेत। कोरोनातून बरा होऊन घरी क्वारंटाईन केलेले रुग्ण बाहेर फिरत असेल त्यांच्यावर कारवाई करावी। तसेच कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत असले तरी खाजगी डॉक्टरांना आदेश काढावा, तसेच खाजगी इमारती ताब्यात घेऊन त्यात कोरोना सेंटर उभे राहावेत। तसेच मृत्यूदर वाढू नये यासाठी काळजी घ्यावी। शासनाने प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे परिस्थितीत काळजीपूर्वक हाताळावी। स्वॅब सेंटर वाढवावेत। तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असल्याने त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही।